नमस्कार, ललिताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी साधी सुधी आणि फटाफट होणारी रेसिपी, ती म्हणजे मसाले भात। या ठिकाणी मी 2.5 वाटे कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। त्याचप्रमाणे 1 मोठा बटाटा धुवून चिरून घेतलेला आहे। शेंगदाणे घेतले आहेत थोडे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, आलं लसूण घेतलं आहे, 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि मी हा अख्खा गरम मसाला घेतला आहे। इथे मी मिरी, तेजपत्ता, 2-3 वेलची, लवंग आणि थोडी दालचिनी घेतली आहे। त्याचप्रमाणे मी इथे धने जिरे पूड घेतली आहे आणि यासाठी लागणारा मसाला म्हणजे आपल्याला हिंग, मोहरी, जिरे, लाल तिखट, आपलं घरगुती लाल तिखट आणि हळद लागणार आहे। चला तर आपण आता फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एका कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल तापत ठेवलं होतं। आता ह्यात आपण प्रथम थोडंसं हिंग टाकायचं आहे, मोहरी टाकते मी 1/2 चमचा, त्याचप्रमाणे 1/2 चमचा जिरे टाकले आहे। आता हा मी अख्खा खडा गरम मसाला जो घेतला होता तो टाकला आहे। त्यातच आता आपण आलं लसूण टाकून घ्यायचं आहे, कढीपत्ता टाकला आहे मी। सगळा मसाला व्यवस्थित तळतळला की लगेचच इथे आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो छान फ्राय करून घ्यायचा आहे। गॅस मी मोठाच ठेवला आहे कांदा फ्राय करण्यासाठी। हा असं सतत हलवत आपल्याला छान गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। असा कांदा थोडासा परतून झाला की आपण ह्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया, म्हणजे आपला टोमॅटोही कांद्यासोबत छान परतून निघेल आणि शिजून पण होईल तो। म्हणून टोमॅटो पण लगेच टाकून मी कांद्यासोबतच थोडा परतून घेते आहे। असं आता आपला कांदा छान परतून झाल्यानंतर आता मी गॅस थोडा स्लो करते आहे, कारण आता आपल्याला ह्यात मसाले टाकून घ्यायचे आहे। आता ह्यात मी 1 चमचा धना जिरा पावडर, 2 चमचे लाल तिखट आणि 1/2 चमचा हळद टाकून घेतली आहे। आता हे मसाले छान परतून घ्यायचे आहे। तुम्हाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ह्यातच आपण चिरलेले बटाटे आणि शेंगदाणे टाकून घेऊया आणि ते छान परतून घेऊया। मसाला म्हणजे त्याला व्यवस्थित लागला जाईल। आणि आता आपण इथे स्वच्छ धुतलेला तांदूळ आपला टाकून घ्यायचा आहे। तांदूळसुद्धा आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। हा असा तांदूळ छान परतला मसाल्यामध्ये की आता यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। मी इथे 1 तांब्या पाणी टाकलं आहे, व्यवस्थित सगळा तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। आणि अजून वरती थोडासा 1/2 ग्लास पाणी टाकून घेते आहे, म्हणजे भात जास्त आपला कोरडा होणार नाही। आता ह्या ठिकाणी मी 1 चमचा मीठ टाकून घेते, मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकून घ्या। आणि ह्यातच आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण ह्या कुकरच्या 2 शिट्ट्या छान मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झाल्यानंतर आता आपला कुकर थंड झाला आहे, आता आपण त्याची वाफ काढून घेतली आहे। मी खाली काढून घेते मी कुकर। हा पहा, असं आपला छान मसाले भात तयार झाला आहे। तुम्ही आता जरा मिक्स करून घेते। मस्त छान घमघमाट सुटला आहे मसाले भाताचा। अशा प्रकारे हा आता आपला मसाले भात तयार झाला आहे।
अशा प्रकारे आता आपला फटाफट मसालेभात तयार झाला आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।